पिता पुत्र पवित्र आत्मे यांचे नावे आमेन हालेलुया हालेलुया। माझा प्रिय बंधू बहिणीनो आजचा दिवस सुंदर आहे हालेलुया हालेलुया। आजच्या दिवसाचा मी सोना बनू शकतो हालेलुया हालेलुया। मी लक्ष दिलं तर मी आजचा दिवस माझ्या देवाच्या हातातून स्वीकार केला तर आजचा दिवस मी पवित्र आत्मा देणारा जी प्रेरणा आहे त्या प्रेरणापूर्वक जगायला तयार झालं तर आजचा दिवस सोना आहे हालेलुया हालेलुया। प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड। समजा मी आजच्या दिवसाच्या सोना बनवण्याच्या ऐवजी मी कचरा पण बनवू शकतो। प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड। आजच्या दिवसाचे कसे कचरा होऊ शकतो हालेलुया 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 हालेलुया। कचरा म्हणजे काही आहे, कचरा आपल्या घरातील कचरा म्हणजे काही आहे हालेलुया हालेलुया। इकडचा वेस्ट तिकडचा वेस्ट झाडू मारलेला सर्व गोळा केले आणि ते सर्व गोळा करून जिथे टाकलं त्याला कचरा म्हणतो हालेलुया हालेलुया। म्हणून आजचा दिवस कचरा करायचा विचार असेल तर प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया। आपण देवापासून लांब आहे असं जाणायचं। प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड। देव जिथे येत आहे तिथे एक ऑर्डर आहे, शिस्तबद्धता आहे हालेलुया हालेलुया। तिथे एक नवीनता आहे, तिथे एक पुनरुत्थान आहे हालेलुया हालेलुया। प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया। पवित्र आत्म्याच्या प्रवेशाद्वारे काय होते म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेलं आहे हालेलुया हालेलुया। तिथे अंधार पसरलेले होते हालेलुया हालेलुया। तिथे क्रम नव्हता हालेलुया हालेलुया। क्रम नाही त्या ठिकाणी काय होत आहे, अक्रम अक्रम होत आहे हालेलुया हालेलुया। प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय बंधूनो बहिणीनो आजच्या दिवशी आपण असा प्रकारे एक निर्णय घेऊया हालेलुया हालेलुया। मी आजच्या दिवसाचा कचरा करण्याच्या पार्टीमध्ये नाही हालेलुया हालेलुया। आजच्या दिवसाचा सोना करण्याची जी पार्टी आहे त्यामध्ये मी आहे हालेलुया हालेलुया। आजच्या दिवसाचा सोना करण्याचा भाग म्हणून हालेलुया हालेलुया मी असे जाणू शकतो। प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया। सर्वात पहिली मुद्दा, मी माझ्या जीवनामध्ये स्वतंत्र होऊन जीवन जगण्याचा माझा जी इच्छा आहे त्या इच्छा मी माझ्या देवाच्या पायाशी समर्पण करायला पाहिजे। प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड। मी स्वतंत्र आहे का? मी स्वतंत्र आहे हालेलुया हालेलुया। मी स्वतंत्र असून मी बंधनामध्ये आहे का? हालेलुया हालेलुया। खरा स्वातंत्र्याचा अनुभव घेणारा कोणीही स्वतंत्र नाही, ते सगळे बंधनामध्ये आहेत। प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड हालेलुया 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 हालेलुया। प्रेस द लॉर्ड प्रेस हालेलुया हालेलुया। एकदा अब्राहम लिंकन यांच्या जीवनामध्ये एक घटना झाली। प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया। त्यांच्या एका मित्राला भेटायला गेलेले असताना तो त्यांच्या घरी आणून ठेवलेले एक दासी त्या दासीच्या जीवाबरोबर खेळत होती, हा सिगरेट ओढत आहे आणि त्या बाईच्या अंगामध्ये पाहिजे तेवढे कपडे नाही आणि हा पेटवलेले जे सिगरेट आहे ते घेऊन तिच्या अंगाला टोचत आहे। प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड। अब्राहम लिंकनला खूप इरिटेशन झालं। प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया हालेलुया। कदाचित आपण आपल्या घरातील कुत्र्या मांजराबरोबर कधी असे वागणार नाही, शेजारच्या लोकांच्या कुत्र्या मांजराबरोबर पण आपण असे वागणार नाही हालेलुया। तरी ज्यांना थोडा दारू थोडा मजा या सर्व गोष्टीमध्ये आहे त्यांना कधी कधी असे वाटणार हालेलुया हालेलुया। प्रियानो, हा माणूस त्या बाईला त्रास देत आहे ते बघून अब्राहम लिंकनना वाईट वाटलं आणि अब्राहम लिंकननी सांगितलं प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड स्टॉप इट। त्या माणसाने उत्तर दिलं, शी इज माय स्लेव्ह आय हॅव पेड फॉर हर, ती माझी दासी आहे, मी
पैसा देऊन तिला आणलेला आहे. हालेलुया हालेलुया. प्रियानो अब्राहम लिंकनला मनामध्ये एकच विचार आला, तू किती दिलं मला सांग. हालेलुया हालेलुया. अब्राहम लिंकननी चेकबुक काढले आणि त्या माणसांना त्यापेक्षा जास्त रक्कम देऊन त्या बाईला मोकळा केला आणि अब्राहम लिंकनच्या कारमध्ये घेतले. आणि अब्राहम लिंकनच्या कारमध्ये बसलेली ही जी मुलगी आहे तिला एका चांगल्या शहरामध्ये पोचल्यावर तिला सांगितलं, यू कॅन ओपन द डोर अँड गेट आउट. हालेलुया. दार उघड आणि तू बाहेर पड. हालेलुया हालेलुया. तिने सांगितलं, मी तुमच्या हातामध्ये आहे ते मला बरं आहे. मी इथून बाहेर पडलो तर मी आणखीन कोणाच्या तरी हातामध्ये असणार. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. मी आणखीन कोणाच्या तरी हातामध्ये नसावा म्हणून मी तुमच्या सोबत बसतो. हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो, ह्या गोष्टी येशूविषयी पण सत्य आहे. प्रेस द लॉर्ड. प्रेस द लॉर्ड. जो येशूच्या हातात आहे तो स्वतंत्र आहे. येशूच्या हातातून जो कोणी बाहेर पडत आहे त्याच्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य बिलकुल राहणार नाही. प्रेस द लॉर्ड. प्रेस द लॉर्ड. तुम्ही अशा काही लोकांना बघितलं असेल ज्यांना आयुष्यामध्ये एक स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर कधी तुम्ही कधीच बघितलं नाही. प्रेस द लॉर्ड. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. कायम टेन्शन मध्ये आहे, कायम बोधरेशन मध्ये आहे, कायम चिंताक्रांत आहेत. हालेलुया. असे का त्यांच्या जीवनामध्ये होत आहे? कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अजून येशू देणारा स्वातंत्र्य स्वीकार केलेले नाहीये. हालेलुया हालेलुया. येशूमध्ये जो आहे तो सकाळच्या वेळी उठता उठता तो येशूला आपलं जीवन समर्पण करणार आहे. हालेलुया हालेलुया. आणि त्याला ठाऊक आहे, आजचा माझा हात माझ्या प्रभूच्या हातात आहे म्हणून मी स्वतंत्र आहे. हालेलुया हालेलुया. जीसस टेक मी अँड गो. हालेलुया हालेलुया. तुला जिथे पाहिजे तिकडे येशू मला तू घेऊन जा. हालेलुया हालेलुया. माझे मुख मी तुझ्या हातामध्ये सोपवत आहे, माझा हात पाय मी तुझ्या हातामध्ये सोपवत आहे. तू माझ्या जीवनाचा मालक आहे, यापेक्षा मोठा स्वातंत्र्य नाही. प्रेस द लॉर्ड. प्रेस द लॉर्ड. महात्मा गांधीने एकदा बोललेले एक सुंदर वाक्य आहे, हत्याराद्वारे युद्ध बंद होत नाही, हत्याराद्वारे शांती कोणालाही प्राप्त होत नाही. प्रेस द लॉर्ड. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. कोणतरी चिडलं तर आपण काय करतो? आपल्याला पण चीड येत आहे. हालेलुया हालेलुया. कोणतरी त्रास दिले तर आपण काय करतो? त्याला कसे त्रास द्यायचे म्हणून आपण विचार करू शकतो. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. कोणतरी उलट बोलले तर आपण काय करतो? हालेलुया. त्यांना कसे उलट जवाब द्यायचे म्हणून आपण विचार करतो. हालेलुया हालेलुया. शुभ वर्तमानाचा विचाराबरोबर न जाणारा एक विचार आहे या विचार. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रेस द लॉर्ड. संत पौलाला येशूचा हृदय जसे मिळालेला आहे तसे संत पौलाने एक उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर असे आहे, हालेलुया हालेलुया. तू कोणाच्याही दासाला का चिरडीस आणतायस? प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. कोणाच्या तरी दासाच्या संबंधामध्ये तू कशाला नेगेटिव्ह विचार मनामध्ये आणताय? हालेलुया हालेलुया. त्याच्या दासाचा तो बघणार. हालेलुया 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 हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. मी माझ्या प्रभूचा दास असेल तर हालेलुया हालेलुया. माझा शेजारी, माझ्या बाजूचे लोक, माझ्या मित्रमंडळी, माझ्या घरातील लोक ते पण कोण आहेत?
जसे मी प्रभूचा दास आहे ते पण लोक प्रभूचाच दास आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या सान्निध्यात ते आहेत. हालेलुया. ते प्रभूचाच दास आहे, प्रभूची दासी आहे. त्यांच्या संबंधातील गोष्टी प्रभू बघणार. या विश्वास आपल्या हृदयामध्ये पाहिजे. संत पौल काय बोलत आहे ते रोमकरास पत्र 14:4 आहे. आता आपण ऐकूया. दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला किंवा त्याचे पतन झाले काय? तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल, कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. बघा संत पाऊल कसे पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये सत्य जाणत आहे. हालेलुया. हालेलुया. सत्य जाणणारा संत पाऊल असे उत्तर देत आहे की जो प्रभूच्या सान्निध्यामध्ये आहे तो प्रभूचा दास आहे. त्याचा चुक्का त्याचा मालक बघणार. हालेलुया. आपण विनाकारण कशाला डोकं दुखून घेताय? हालेलुया. मालकाला सांगायचं. हालेलुया. त्याच्यामध्ये एक परिवर्तन घडव. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. स्वातंत्र्यामध्ये घर सोडून पळालेला मुलगा आहे कोण? उदल्ला पुत्र. हालेलुया. हालेलुया. त्याला कुठपर्यंत पोहोचायला जमले? घाणरडपणा केवढे आहे तिथपर्यंत पोहोचला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सगळ्या घाणरडामध्ये पोहोचलेल्या तो एक दिवसी मालकाचा कृपा मिळाली तेव्हा बोललेले वाक्य लूकृत शुभवर्तमान 15:18 आहे. हालेलुया. हालेलुया. आता आपण ते वचन ऐकूया. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. हालेलुया. हालेलुया. मी उठून बाबाकडे जाणार, याला म्हणतो परिवर्तन. हालेलुया. हालेलुया. परिवर्तन घडणे अवघड आहे असे आपण अनेकांच्या बद्दल बोलणार. हालेलुया. हालेलुया. काही लोकांबद्दल आपण बोलतो तो पाषाण आहे. हालेलुया. हालेलुया. कितीही मोठा पाषाण असला तरी तो त्या बापाचा पुत्र आहे. हालेलुया. हालेलुया. मालकाच्या सान्निध्यामध्ये वितळणार नाही असे कुठले तरी पाषाण आहे का? हालेलुया. हालेलुया. कितीही मन कठीण केलेले, कितीही प्रकारच्या परिस्थितीतील कोणीही असो, हालेलुया. हालेलुया. जर आजचं आपलं जीवन आपल्याला कचरा करायचं नाही तर आपण स्वतंत्र होऊया. आपले हात त्याच्या हातात देऊया. हालेलुया. आणि जेव्हा तो माझा हात पकडलेला आहे, हालेलुया, मी कोणालाही नाव ठेवणार नाही तर त्यांना जसे आहे तसे मी स्वीकार करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आता कोणाच्या तरी मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालं असे देव मला सांगत आहे, ते असे आहे. हालेलुया. हालेलुया. माझा बचाव होणार का? विल आय बी सेव्ड? हालेलुया. हालेलुया. तू पण प्रभूचाच दास आहे. प्रभूच्या सान्निध्यामध्ये उठण्यासाठी प्रभूजवळ कृपा मागा. प्रभू तुला उठवणार आणि तुझा दिवस चांगला जाणार. प्रभू तुला आशीर्वाद देऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. माझं नाव किशोर आढाव. मी पुण्यावरून आहे. मी साक्ष देऊ इच्छितो, काल रात्री फादरांनीची प्रार्थना बनवली आणि व्हिडिओद्वारे पाठवली. त्यावेळेस मी लगेच प्रार्थना बघायला चालू केली. आणि काल माझ्या बहिणीचं बाळ 4 वर्षाचं आहे. तिला ॲडमिट काल संध्याकाळी दुपारी ॲडमिट केलं होते.
डॉक्टरांनी सांगितलं निमोनिया आहे आणि संध्याकाळपर्यंत कोविडचे रिपोर्ट टेस्ट करायला लागले होते. त्यामुळे घरातील सगळेच टेन्शनमध्ये होते आणि आम्ही प्रार्थना करत होतो. ज्यावेळेस मला कळालं, मला संध्याकाळी ही गोष्ट कळाली की तिला ॲडमिट केलेलं आहे आणि निमोनिया सांगितलेला आहे, मी लगेच मातामारीकडे धाव घेतली. मातामारीच्या मध्यस्थीने प्रार्थना केली, एक मायाळू कुमारी माझ्याही प्रार्थना केली आणि ज्यावेळेस फादरांनी व्हिडिओ प्रार्थना पाठवली होती मी ती बघितलं. फादरांनी सांगितलं की आता आपण डोळे बंद करा आणि ज्यांच्या कोणाची जे कोणी आपल्या डोळ्यासमोर येत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मी लगेच माझे सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, भाऊ बहीण आणि हे बहिणीच्या बाळाला आणि बहिणीला सुद्धा मी प्रार्थनेमध्ये आठवण केली आणि बाळासाठी प्रार्थना केली. बाळासाठी प्रार्थना केली असं फादरांनी सांगितले की आता आपण जास्त तुम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे ते सर्वजण प्रभूने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि काही वेळाने आम्ही रिपोर्ट, रात्री रिपोर्ट आला, कोविडचा रिपोर्ट आला. रिपोर्ट आल्यानंतर कळाले की ते निगेटिव्ह आहे. प्रेज लॉर्ड. आणि सकाळी कळाले, सकाळी ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला निमोनिया आहे, सकाळी निमोनिया आहे कळालं होतं. सकाळी डॉक्टरांनी सांगितलं की तो निमोनिया क्लिअर झालेला आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. रात्रीच्या रिपोर्टमध्ये निमोनिया क्लिअर दिसत होतं की निमोनिया आहे आणि सकाळच्या रिपोर्टमध्ये निमोनिया क्लिअर झालेला होता, त्याचं इन्फेक्शन वगैरे सगळं गेलेलं होतं. त्याचप्रमाणे माझी दुसरी साक्ष आहे की काही दिवसापूर्वी आमच्या जमिनीच्या कागदपत्रांची फाईल ही सापडत नव्हती. मम्मीने आणि पप्पांनी खूप शोधली, मम्मी जवळजवळ एक आठवडाभर शोधत होती, सापडली नाही. पप्पांनी सुद्धा प्रयत्न केला, पूर्ण घर शोधलं पण सापडली नाही. शेवटी त्यांनी मला विचारलं तू कुठे ठेवली आहे, मी सांगितलं मी ठेवलीच नाही. मग मी मला फादरांनी काही महिन्यापूर्वी काउन्सिलिंगमध्ये दोन वेळा सांगितलं होतं की तू मातामरियाच्या मध्यस्थी घे आणि प्रभूने संदेश दिलेला आहे की तुला मातामरिया मदत करणार, तू मातामरियाची मदत घे. आणि दुसऱ्या काउन्सिलिंगमध्ये फादरांनी सांगितलं की तुला नित्य सहायक माता ही ज्यावेळेस तू प्रार्थना करणार, नित्य सहायक माताची प्रार्थना करणार, त्यावेळेस तुला आशीर्वाद भेटणार. मी त्यावेळेस लगेच एक नमो कृपापूर्ण मरिया प्रार्थना केली आणि फाईल शोधली. फाईल शोधलं, एका मिनिटामध्ये मला ती फाईल्स भेटली जी मम्मी जवळजवळ आठवडाभर शोधत होती. पप्पांनी सुद्धा पूर्ण घर शोधलं, ते सापडलं नव्हते. पण एक नमो मरिया बोलल्यानंतर मला पुन्हा ती फाईल एका मिनिटामध्ये सापडली आणि घरामध्ये जे टेन्शनचं वातावरण होतं ते टेन्शनचं वातावरण दूर झालं. अशा अनेक वेळेस ज्या वेळेस मी मातामरियाची मध्यस्थी घेतली, मातामरियाची मदत मागितली, त्यावेळेस माझ्यासमोर जे संकट आहे, जे प्रॉब्लेम आहे, त्या तुम्ही बाहेर पडल्या, त्यातून सुखरूप आहे. प्रेज लॉर्ड. फादर बेनी, मी तुमचे आणि आपल्या सिस्टरांचे, आमला आश्रम टीमचे, जे आमच्यासाठी सदैव प्रार्थना करत आहेत, त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचे, माता मरियाचे आणि पवित्र तरीक्याचे आभार मानतो. प्रेज लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आलेलुया, आलेलुया. मी सौ निलिमा घोंचाल विश्रमेदी वसई येथून बोलते. मी माझी साक्ष देऊ इच्छिते. प्रभू येशूने माझ्यावर अनंत उपकार केलेले आहेत. याची परतफेड मी कधीच करू शकत नाही, परंतु या साक्षीद्वारे मी देवाचे आभार मानते. रोज फादरांनी पाठविलेले व्हिडिओ मी ऐकते. एक दिवस या व्हिडिओद्वारे मला वचन ऐकायला मिळाले की कुणाचा तरी खांद्यापासून हात दुखत आहे, तिचे हे दुखणे आता कमी झाले आहे. हा संदेश माझ्यासाठी आहे असे मानून मी प्रभूला धन्यवाद देऊन उंचाविते. तसेच माझ्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पवित्र कुमारी मरियेला मी धन्यवाद देऊन उंचाविते. फादर बेनी व अमला आश्रमातील पूर्ण टीमचे मी आभार मानते. फादरांच्या कार्यासाठी माझी प्रार्थनामय सदिच्छा. थँक्यू जीसस, थँक्यू फादर बेनी. गौरव होऊ दे, येशूचं नाव उंचवलं जाऊ दे. येशू महान प्रभू आहे, येशू जिवंत परमेश्वर आहे, येशूची कृपा वाहू दे. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद.
हालेलुया 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 प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो आमीन असा कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांचा अर्धा कंबर भयानक दुखत आहे येशूने आता त्या व्यक्तीला आशीर्वाद दिलेला आहे त्या व्यक्तीला आता पुढे बरे वाटत आहे हालेलुया हृदयाच्या संबंधामध्ये तक्रार असलेल्या एका व्यक्तीला कोणत्याही ऑपरेशन किंवा इलाज करावं लागत नाही तशा प्रकारे हृदयाचा विकार असलेल्या व्यक्तीला येशूने आता बरे केलेलं आहे एका डोळ्याच्या संबंधातील तक्रार पूर्णपणे दूर करून एका व्यक्तीला येशूने बरे केलेलं आहे घरामध्ये चुकीच्या गोष्टी सांभाळून ठेवलेले कोण कोण आहेत तुम्ही येशूच्या नावाने आज त्या सर्व गोष्टी सोडा तुमच्या घरात काही आहे त्याबद्दल येशू मला देणारा सूचना साप आणि दुसरा काहीतरी शुद्र जनावर प्रभू मला दाखवत आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया या सगळ्यांच्या बरोबर आपल्याला जगायला नाही जमणार प्रेज द लॉर्ड हालेलुया काही दिवसापूर्वी कोणतरी मला बोलले फादर बेनी ज्या दिवशी तुमचं वाचन आम्ही ऐकायला चालू केलं त्या दिवसापासून पहिल्या दिवशीच नवऱ्याने दारूच्या बोटल काढून माझ्या हातामध्ये दिल्या आणि नवऱ्याने सांगितलं आता पुढे मी नाही पिणार म्हणून कारण त्यांना कळालं हे साप आहे म्हणून सापाला आपण झोपतो त्या कोलीमध्ये ठेवण्याचा सारखा गोष्ट नाही आहे साप हालेलुया येशू शांती देण्यासाठी असा येत आहे येशू जीवन देण्यासाठी येत आहे सापाबरोबर नाही झोपायचं आपल्या घरामध्ये साप नको हालेलुया सापाच्या जागेवर साप असू दे हालेलुया परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव हालेलुया हालेलुया काही लोकांना प्रभू सांगत आहे तू एक नवीन जन्म घे हालेलुया नवीन जन्म घेतलं तर सुरुवात अगदी सुरुवातीपासून आपल्याला करता येणार हालेलुया 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 नवीन जन्म घेऊया जुनापणामध्ये थोडासा दुरुस्ती नाही नवीन जन्म घेऊ प्रभू आपल्याला मदत करणार आहे हालेलुया सर्व शक्तिमान परमेश्वर दिवसभर तुम्हा सगळ्यांना सांभाळो हालेलुया।